राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 5 उमेदवार जाहीर. पवारांचे हे 5 उमेदवार भाजपला घाम फोडणार. पवारांची गुगली आणि फडणवीसांचे सर्व प्लॅन धुळीला जाणार. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामधून वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मधून अमोल कोहले, नगर मधून निलेश लंके तसेच दिंडोरी मधून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही पहिली यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरदचंद्र पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोहले, दिंडोरीमधून भास्करराव भगरे तसेच नगर दक्षिणमधून कालच अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला पाहिजे. काही लोक जर वेगळे लढण्याचा विचार करत असेल तर समविचारी मतांमध्ये विभागणी होईल. त्यामुळे सर्वांनी एकसंतपणे लढलं पाहिजे असं आव्हानही पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी काही मास्टर प्लॅन आखलेले आहेत, ज्यामध्ये भाजपाचे काही जे प्लॅन होते किंवा ज्या स्ट्रॅटेजी होत्या त्या धुळीला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान लोकसभेचे सातारा माढा मतदारसंघही शरद पवार यांच्याकडे आहेत, मात्र या जागेवरील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेले नाही आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील किंवा शेकापचे अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे, तर साताऱ्यामधून बाबाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा NRT News मराठीच्या फेसबुक पेजला आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला.